हाय फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं की नाव आहे सुप्रिया ब्लॉग्स अँड रेसिपी. तर चला तर आज मग आपण एक अजून नवीन रेसिपी पाहू, त्याचं नाव आहे छोले मसाला छोले भटुरा. चला मग आपण किचनमध्ये जाऊ. तर आपण लागणारं साहित्य पाहू छोले मसाल्यासाठी. हे छोले भिजवून घेतलेले आहेत मी, 1.5 वाटी छोले आहेत हे भिजवून घेतलेले आहेत 5 ते 6 तास. त्यानंतर कांदा आहे, टोमॅटो आहे आणि कोथिंबीर आहे. नंतर इथे मसाले आहेत, हा गरम मसाला आहे, छोले मसाला आहे, धना पावडर आहे, लाल मिरची पूड आहे आणि हे मीठ आहे. त्यानंतर इकडे वाटण्यासाठी आपण घेतलेलं आहे अद्रक लसूण घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर घेणार आहोत आणि ही मिरची, तीळ आणि जिरे हे थोडं आहे ते आपण गरम करून घेतलेलं आहे. हेही आपण गरम करून ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. आणि हे छोले जे आहेत ते आपण ह्या कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या आपण ह्याच्या करून घेणार आहोत पाणी टाकून. पाहू शकता तुम्ही कुकरमध्ये आपण 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि छोले होते ते आपण ह्या कुकरमध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजण्यासाठी आपण थोडंसं सोडा टाकतो आहे, हळद टाकतो आहे थोडी आणि मीठ टाकणार आहोत आपण थोडंसं. आणि ह्याच्या आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि तेही मीडियम फ्लेमवरती. तर कांदा आणि टोमॅटो जे आहे ते आपण अगोदर असं भाजून घेणार आहोत थोडं, म्हणजे ग्रेव्ही व्यवस्थित होईल आपली. ह्याच्यामध्ये मी टोमॅटो पण टाकते आहे आणि हे थोडंसं आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊ आणि त्यानंतर आपण त्याची पेस्ट बनवू. 5 ते 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण गॅस बंद करू आणि हे पण आता बंद करून घेऊ. आता ह्याची आपण पेस्ट करून घेऊ हे थंड झाल्यानंतर. आता आपण कांदा आणि टोमॅटो जे भाजून घेतलं होतं त्याच कढाईमध्ये मी आता तेल ओतलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण दालचिनी, लवंग आणि मिरी टाकणार आहोत आणि हे व्यवस्थित तडतडलं की आपण त्याच्यामध्ये जी टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेतली होती ते आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मिक्स असं करून पूर्ण. तोपर्यंत आपण इकडे पाहू, कुकरची हवा गेले का आपण चेक करू. गेलेले आहे. कधीही कुकरचं झाकण उघडताना हवा पूर्ण गेलेली आहे का नाही ते पूर्ण चेक करूनच काढायचं आहे झाकण. आणि पाहू शकता आपल्या आपण हे 5 ते 6 शिट्ट्या केल्यामुळे ह्याचं हे पूर्ण जे आहे ते छोले जे आहेत ते आपले शिजलेले आहेत. आता तोपर्यंत आपण इकडं ह्याच्यामध्ये हे भाजत आलेलं आहे व्यवस्थित. आपण अगोदरच ह्याला निम्म्या प्रमाणामध्ये भाजून घेतल्यामुळे जास्त काही भाजण्याची गरज नसते कांदा आणि टोमॅटो. त्यानंतर आपण हे अद्रक लसूण जे होतं पेस्ट करून घेतलेलं, तीळ वगैरे होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत. आता हे आपली पेस्ट जी होती ती व्यवस्थित तेल सोडलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये धना पावडर टाकणार आहोत. त्यानंतर आपण छोले मसाला टाकतो आहे. त्यानंतर आपण गरम मसाला टाकतो आहे. मसाल्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या क्वांटिटीनुसार ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता. कोणाला मसाले जास्त आवडतात कोणाला नाही त्यानुसार ते टाकू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत
मीठ टाकतो आहे आणि लाल मिरची पूड टाकतो आहे। आता हे जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाल्याने आमचं तेल सोडलं की आपण त्यामध्ये हे आपले जे शिट्टी करून घेतलेले आहे छोल्यांची ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत। कोथिंबीर टाकतो आहे आपण त्यानंतर त्याच्यावरती। आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे मसाले आपले जे आहेत ते शिजलेले आहेत। मसाले जर कच्चे राहिले तर भाजीची चव जी आहे ती थोडी वेगळी लागते। आणि एक असं 5 मिनिटं हे मसाल्यांना असंच आपण शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये हे शिजवून घेतलेले छोले जे आहेत ते टाकतो आहे। पाहू शकता तुम्ही पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि छोले वेगळे मसाला वेगळा असं काही दिसत नाहीये। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी आपली छोले मसाला झालेला आहे आणि त्यासोबत आपण कोथिंबीर टाकू। आपण कोथिंबीर जे आहे ते वरून टाकली की फ्लेवर हा व्यवस्थित येतो आणि एक साधारण आपण 7 ते 8 मिनिटं असंच आपण ठेवू मंदाचेवरती। तर आपली ही छोले मसाला जो आहे तो रेडी आहे। बघा तुम्ही पाहू शकता, दाखवते मी तुम्हाला कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही। हे जे आहे ते अशी दाटसर झालेली आहे आणि मस्त झालेली आहे। आणि आपण इकडे तोपर्यंत गॅस बंद करून ठेवू, झाकून ठेवू आपण हे आणि इकडे आपण पुऱ्या ज्या आहेत त्या आपण एक एक करून तळून घेऊ। तर आपल्याला ह्या छोल्याच्या भाजीसोबत खायला आपण ह्या अशा पुऱ्या बनवतो आहे आणि एक एक करून आपण हे जे आहे ते पूर्ण प्रॉपर सगळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि आपण नंतर ह्या तेलामध्ये आपण फ्राय पॅनमध्ये आपण तळून घेणार आहोत ते। मग आपले छोले भटुरे रेडी होतील। पाहू शकता तुम्ही आपली पुरी जी आहे ती पूर्ण फुललेली आहे प्रॉपर अशी। अशा करून आपण एक एक करून पूर्ण सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेऊ आणि प्लेटिंग करू आपण। पाहू शकता आपण एक एक करून पूर्ण पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण नंतर प्लेटिंग करू। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।